आंबोलीतल्या या भटकंतीमध्ये उत्तुंग अशा डोंगरावरून सूर्यास्त बघितला. चौकुळ जवळच्या धबधब्यांजवळ मस्त हुंदडले आणि एका सुंदर इको रिसॉर्ट मध्ये राहिलेही. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे आंबोलीतल्या या भटकंतीवर. कोल्हापूर पासून आंबोली 118 किलोमीटरवर आहे. आम्ही निप्पाणी तवंदी घाट पार करून गोवा वेस्टचा फाटा पकडला आणि आजरा मार्गे आंबोलीकडे प्रवास सुरू केला. आजरा ते आंबोली हा माझा अत्यंत आवडीचा मार्ग आहे. असा प्रवास करत आम्ही पोहोचलो आंबोली. मी आता पोहोचली आहे आंबोलीत आणि आंबोलीत एका सुंदर ठिकाणी मी राहिली आहे. या ठिकाणाचं नाव आहे व्हिसलिंग वूड्स आणि इथला आजचा आमचा स्टे व्हिसलिंग वूडनीच स्पॉन्सर केला आहे. खूप दिसेल तिथं झाडी आहे आणि रूम्स अशा सेक्ल्युडेड आहेत, म्हणजे जवळजवळ नाही आहेत. माझ्यासारख्या एकांतप्रिय माणसाला हे खूपच भारी आहे. माझी रूम इथं अशा जांभा दगडाच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या उतरून गेल्यावरती आहे. तर ही आहे माझी रूम, हे बाहेरून तुम्हाला दाखवते मी. आता आत जाऊया. मी महत्त्वाची गोष्ट मेन्शन करायला विसरले, ती म्हणजे हे जे रिसॉर्ट आहे ते आहे हेमंत ओगले यांचं आणि हे इको रिसॉर्ट आहे. हेमंत ओगले हे बटरफ्लाय एक्सपर्ट आहेत आणि इथल्या रूम्सना जर नावं बघितली तर तीसुद्धा फुलपाखराची दिली आहेत. आता मी ज्या रूममध्ये राहिली आहे त्या रूमचं नाव आहे मलबार बँडेट पिकॉक. मलबार बँडेड पिकॉकमध्ये निळा काळा असा रंग दिसतो आणि रूममधल्या फॅब्रिक्सची रंगसंगतीही अशीच आहे. सर्व सोयी सुविधा आहेत आणि कोविड प्रिकॉशन्स पुरेपूर घेतल्या जातात. आवारात जांभूळ, अंजनीची आणि विविध फुलांची झाडे आहेत. बरेच पक्षी फुलपाखरे इथं दिसतात. हेमंत ओगले आणि मिलिंद भाकरे यांचं फुलपाखरांची माहिती देणारं फील्ड गाईड प्रसिद्ध आहे आणि इथे निसर्गाविषयी, वाईल्ड लाईफ विषयी माहिती देणाऱ्या पुस्तकांची लायब्ररी सुद्धा आहे. इथे 6 स्टँडर्ड डिलक्स रूम आणि 6 प्रीमियम डिलक्स रूम आहेत. तुम्हाला जर रूम बुक करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी वेबसाईट दिली आहे, त्यावर जाऊन बुक करू शकता. आमचं आता दुपारचं जेवण झालंय, मस्तपैकी रेस्ट घेऊन झाली आहे आणि आता आम्ही चाललोय आंबोलीत फिरायला. तर निघूया पटकन. आता आम्ही निघालोय महादेवगड पॉइंट म्हणून आहे तिथे. रस्ता पण जंगलातूनच जातोय, डांबरी रस्ता आहे पण खड्डे पुष्कळ आहे त्या गोडवरती. पण इथं आलं की सगळं विसरायला होतं, म्हणजे प्रवास एन्जॉय केल्यासारखं वाटतं. पाऊस पडून गेल्यामुळं हवेत गारवा होता आणि कुंद वातावरण झालेलं. नागमोडी वाट आणि या वातावरणाचा आस्वाद घेत आम्ही महादेवगडाजवळ पोहोचलो. आम्ही आता पोहोचलोय महादेवगड पॉइंट असा बोर्ड लावलाय तिथे आणि इथे अशा खाली पायऱ्या गेलेत. तिथून चालत जाऊन आपण लगेच त्या जो पॉइंट तयार केलाय तिथे पोहोचू शकतो.
बहुतेक दोन पॉइंट आहे तिथं, इथं एक दिसतोय आणि त्या साईडला एक आहे. या पॉइंटवर आधी जाऊया आपण. पायऱ्या उतरतानाच समोर दिसणाऱ्या दृश्यानं थक्क व्हायला होतं. आपण किती समृद्ध भागात आहोत याची जाणीव होते. नजर जाईल तिथपर्यंत डोंगर रांग आणि घनदाट जंगल दिसतं. समोर दिसणारा हा सह्याद्रीचा पट्टा नजरेच्या एका टप्प्यात सामावत नाही. आमचा आता हा एक भाग बघून झालाय इथला पॉइंट. दुसरा पॉइंट तिकडे आहे, तर तिकडे आता चाललोय आम्ही. इथे गडाचे अवशेष असे दिसले नाही. कुणाला या गडाची माहिती ठाऊक असेल त्यांनी कमेंट करा. इथून सगळे ढग खाली उतरलेले दिसत आहेत. इथे अजून एक असा पॉइंट केलाय जिथं असा पार आहे. समोर सूर्यास्त होत होता. गुलाबी छटा सर्वत्र पसरलेली, सगळ्या डोंगरांची टोकं ढगात हरवून गेलेली, गुलाबी धूसर अशी दिसत होती. उतारावरही कोरडूची गुलाबी फुलं फुललेली होती. अशा उत्तुंग जागे उभं राहून येणारा हा अनुभव भारावून टाकणारा होता. तर महादेवगड बघून झालेला आहे आणि आता इथला सूर्यास्त बघून आम्ही परत रिसॉर्टकडे जाणार आहे. आणि उद्या सकाळी आम्ही एका इंटरेस्टिंग ठिकाणी जाणार आहे. ते ठिकाण मी बघितलेलं नाही आहे, हे सुद्धा मी बघितलेलं नव्हतंच. तर आपण उद्या सकाळीच भेटूयात मग. गुड मॉर्निंग. आज आहे आमचा दुसरा दिवस प्रवासाचा आणि माझी सकाळ खरंच खूप भारी झाली आहे. कारण सकाळी उठल्या उठल्या असं काही दिसणं म्हणजे तुम्ही समजून घ्याल. तर म्हणजे मी सकाळी उठले आणि उजाडताना बघितलं हे सगळं. मी 5:30 जागी आहे आणि हे सगळं उजाडताना बघितलं. पक्ष्यांचे आवाज येत होते आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता तो. आणि आत्ता आम्ही चाललो आहे बाबा वॉटरफॉल आहे तिकडे. मी गुगलवरती त्याचे फोटोज बघितले तर खूप इंटरेस्टिंग आहे तो. आणि हेमंत सरांनी सुद्धा ते सजेस्ट केलं आहे. इथून साधारण एक 1/2 तासाच्या अंतरावरती ते आहे. रिसॉर्टपासून पुढे चौकुळच्या मार्गाने प्रवास सुरू केला. छोटासा घाट पार करून चौकुळमध्ये पोहोचलो आणि समोर विस्तीर्ण पठार दिसू लागली. ही पठार प्रसिद्ध आहेत रानफुलांसाठी. जिकडे पहावं तिकडे जांबा खडक, त्यावर वाढलेलं दवानं भिजलेलं गवत दिसत होत. मधी मधी पाणवठे लागतात आणि पाणवठ्याच्या बाजूला गेंद आणि तेरडे दिसतात. असं काही अंतर पार केल्यावर वाड्या लागतात. तिकडून साधारण 3-4 किलोमीटर प्रवास केल्यावर डाव्या बाजूला अशी एक वाट वर गेलेली दिसते.
त्या वाटेवरून पुढे गेल्यावर धबधबे दिसू लागतात. इथं आम्ही पोहोचलो, इथं गाडी येते, टू व्हीलर पुढपर्यंत येऊ शकते, पण आम्ही अलीकडे पार्क केली आणि चालत आलो. आणि हा एक धबधबा आणि मागे दोन धबधबे आहेत. असं वाटतंय की धबधब्यांच्या गावाला आल्यासारखं वाटतंय मला. आणि इथे एक आहे धबधबा, इथं जाऊयात. हे घाटमाथ्यांवरचे धबधबे म्हणजे नद्यांचे उगमस्थान आहेत. पावसाळ्यात यातल्या काही धबधब्यांनी रौद्ररूप धारलेलं असेल. आता कमी प्रवाह आहे त्यामुळे धबधब्यांचा सुंदर आवाज ऐकू येतो. खूप सुंदर आहे. आणि इकडे दरी आहे. या परिसरात कारवी वाढलेली आहे. अनेक प्रजातींची फुले आहेत. मला वाटतं पावसाळ्यात असा पट्टा सगळा धबधब्याचा झालेला असणार आहे. एक धबधबा, मग परत कातळ, मग परत एक धबधबा, मग एक कातळ, मग परत एक धबधबा, असा असणार. हा एक धबधबा. तिथं बसायला जागा आहे तर मी तिथं जाऊन बसते जरा. आता इथे येऊन बसले आणि मागे तो धबधबा आहे. खूप छान वाटतं इथे. या निसरड्या कातळावर हा लाल रंगाचा खेकडा दिसला, घट्ट चिकटून बसलेला. खूप वेळ तिथं घालवला की अशी जीवसृष्टी आसपास दिसू लागते. सुंदर अनुभव होता. आम्ही आता इथून निघालोय. आम्ही मग अशी जिथे गाडी पार्क केली होती तिथे एक धबधबा आहे, छोटासा तो, तिथे चाललोय. धबधब्याच्या आत तिथं मी 15-20 मिनिटं थांबले आणि आता बाहेर आल्यावर एका म्हणजे कुठेतरी वेगळं झाल्यासारखं वाटतंय मला. आणि हा एक धबधबा, हा शेवटचा इथला. पुढे जाऊन दाखवते मी कसं आहे. तर असा होता हा प्रवास. कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या प्रवासात. बाय.